अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कॉम्पिटेटिव्ह कट्टा अकॅडमी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मूळ गोंडखेल येथील निवासी व नेवासा अहमदनगर येथे PSI म्हणून कार्यरत असणारे संतोष बहाकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सातव सर, तसेच श्रीसरा हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल पाटील हे उपस्थित होते। कॉम्पिटेटिव्ह कट्टा या अकॅडमी मधील 2016 ते 2019 मधील यशस्वी विद्यार्थिनी मूळची पहूर येथील असणारी MPSC च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन PSI पदे निवड झालेली लक्ष्मी करांकर, जळगाव पोलीस मध्ये सिलेक्शन झालेला मूळचा वाकी येथे राहणारा नरेश घाडगे, पळसखेडा येथील रमेश खोडपे, पाळधे येथील आर्मी मध्ये सिलेक्ट झालेला तुषार पाटील, नाचनखेडा येथील अविनाश विस्पुते, पळसखेडा येथील BSF मध्ये सिलेक्ट झालेला रवींद्र शिंदे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्पिटेटिव्ह कट्टा अकॅडमीचे संचालक गोपाल बेलपत्रे व संदीप डोंगरे यांनी केले असून विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमाला उत्तम असा प्रतिसाद देत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा या प्रसंगी व्यक्त केले। तुला परीक्षा काय आहे, काळाची गरज कशी आहे, विद्यार्थी शिकतात, MA करतात, BSc करतात, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, पण जॉब नाहीये, सर्व जॉबलेस झालेले आहे का? मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे कसे जातील? प्रशासन चालवण्यासाठी सुद्धा चांगल्या विद्यार्थ्यांची गरज असते। त्यासाठी आमचा हा मार्ग इथून आम्ही सुरू केला आणि आज फुल ना फुलाची पाकडे आणि या हस्तींच्या आशीर्वादानं, जसं सातव सरांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज फुल ना फुलाची पाकडे काहीतरी करतोय असं आमच्या मनाला तरी वाटतं की आम्ही आज थोडीफार काय होईना सरांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्या आशीर्वादाने म्हणा, कारण आमचे प्रेरणास्थानी विद्यार्थी असतात, आमचे प्रेरणास्थान विद्यार्थी असतात, आम्ही स्वतः प्रेरणास्थान नसतो, आम्ही फक्त मार्गदाते आहोत, पण मार्गावर चालण्याचं काम विद्यार्थ्याचं असतं। आणि सर्व श्रेय जसं की राज्यघटनेने, भारतीय राज्यघटनेने श्रेय जनतेला दिलेलं आहे, ज्यांनी घटना निर्माण केली जनतेला दिलंय, जनताच हा देश सांभाळू शकतं, तसेच सर्व क्लासेसच ही जनता सांभाळू शकते, ही विद्यार्थी सांभाळू शकते। 2013 ते 2018 आमचे 13 विद्यार्थी, 17 10 विद्यार्थी, सुरुवातीला 2016 ज्यावेळेस आमची इनिशियल स्टेज होती 2 विद्यार्थी, टोटल 28 विद्यार्थी आमचे महाराष्ट्र पोलीसमध्ये, त्यानंतर जनरल ड्युटी GD 7 विद्यार्थी, रेल्वेमध्ये ग्रुप D 4 विद्यार्थी, आर्मीमध्ये 11 विद्यार्थी आणि SI सब इन्स्पेक्टर CISF प्रथमेश पाटील तो दिल्लीला असतो, असे एकूण टोटल 48 विद्यार्थी आमचे आज प्रशासनामध्ये आहे। आणि यापुढे सुद्धा 48 काय जास्तीत जास्त विद्यार्थी आम्ही लावण्याचा प्रयत्न करू, तेवढा आमचा संघर्ष असेल, तेवढी आमची मेहनत असेल, विद्यार्थ्यांचं जो मार्ग असतो तो मार्ग दाखवण्याचं काम सातव सर तर बेस तयार करतायचे, सातव सरांचं काम त्यांनी चालू ठेवलंय, जसं की विरू सर असतील, त्यानंतर आपले जोहरे सर असतील, हे बेस तयार करता आहेत, त्या बेस त्या पायावर बिल्डिंग बांधण्याचं काम आम्ही करणारच आहोत, कारण की ही साखळी नाळ जुडलेली आहे आमची, ही सातव सर या सरांची आणि आमची नाळ जुडलेली आहे, ही नाळ जेव्हा पक्की होईल त्यावेळेस जामनेर तालुक्यातले 160 खेड्यांमध्ये प्रत्येक घरातला पोरगा हा प्रशासनामध्ये दिसेल असं आश्वासन मी इथं जाहीर करतो देतो। तसंच अभ्यास कसा करावा, संघर्ष कसा करावा, सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहात, तर मी सर्वप्रथम मंचावर उपस्थित करतो, सातव सरांना उपस्थित करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करावं, मार्गदर्शन करावं। शिक्षणामध्ये मी फक्त 1 ते 10 चालवण्याचा गेल्या 25 हा जो शिक्षणाचा जो काही व्यवसाय आहे तो मी करत असतो। मी पण सुद्धा ग्रॅज्युएशन झालं सर, BEd झालं, नोकरीने काय नाही, म्हणून एक छोट्याशा गावामध्ये, टाकडी गावामध्ये एक फक्त म्हणजे आपण त्याला म्हणतो मोफत विद्यार्थ्यांना गोळा करायचो आणि फुकट शिकावं असं काम ज्ञानदानाचं करत 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 मी आज जामनेरमध्ये सातव कोचिंग क्लासेस एक मोठं वटवृक्ष केलेलं आहे की
आमच्याकडे सर जवळजवळ 1800 ते 2000 विद्यार्थी आज रोजी टीचिंग घेत असतात. परंतु मला इथं जे काही यशस्वी लोक आहेत किंवा जे अजूनही यशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, ध्येय निश्चित आहे स्पर्धा परीक्षेचं, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. इतकं झोकून द्यावं लागणार तुम्हाला आणि एक दिवस मात्र या विद्यार्थ्यांसारखं सरांसारखं तुम्ही सुद्धा तुमचं ध्येय गाठणार. फक्त त्याचा दिवस रात्र ध्यास करायचा असतो. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की 1800 ते 2000 विद्यार्थी आपल्याकडे येतील. ज्याच्याकडे खोलीचं भाडं देणे विद्यार्थी म्हणजे खोलीचं भाडं देण्याची परिस्थिती नाही तो काय एवढं विद्यार्थी उभं करेल. परंतु ध्येय थांबलो नाही सर. आजही मी टीचिंग माझं आजही टीचिंग मी 7 घंटेच करतो. विद्यार्थी एवढे तुमचं माझं तेच म्हणणं की तुम्ही दिवस रात्र मेहनत करा. कॉम्पिटेटिव्ह गटाचे जे काही संचालक आहे गोपाल सर माझे विद्यार्थी मेहनत अतिशय मेहनत सुरुवातपासूनच मेहनत सरांची. आणि जो व्यक्ती मेहनत करतो त्याला यश मिळतंच. मला तुम्हा सर्वांना इथे जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं करिअर होऊ इच्छित असतील अशा सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की फक्त ध्येयापासून वंचित राहू नका. ध्येय तुमचं ठेवा, तुम्हाला निश्चित सरांसारखं यश मिळेल. 2019 उत्कृष्ट मार्गदर्शन करून ज्यांनी यश संपादन केलेले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. आणि त्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री बेलपत्रे सर आणि डोंगरे सर यांच्यामुळे हा कार्यक्रमांना म्हणजे प्रोत्साहन सरांनी जे प्रोत्साहन देऊन मुलांना जे चांगल्या संधीचा फायदा करून दिलेला आहे त्यामुळे मी त्या सरांचं पण कौतुक करते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक करते. मी सुद्धा बिकट परिस्थितीतूनच या आतापर्यंतच्या पदाला पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे माझा पूर्ण आयुष्य आरोग्यसेवेतच सुखमय आणि सुरळीत जावं बस हीच माझी देवाची आणि प्रार्थना आहे. बाकी धन्यवाद. इथे जमलेले मान्यवरांना नमस्कार. जीवनप्रवास सांगायचा म्हणजे मी पहिली ते 7वीपर्यंत प्राथमिक शाळेमध्ये शिकले, त्यानंतर 8वी ते 10वी RTL हायस्कूल पौर येथे झालेलं आहे. 11वी 12वी शेंदुर्लीला केलं. त्यानंतर विचार असा होता, आई वडिलांना म्हणणं होतं की पुढे DED करायचं, म्हणून DEDला ॲडमिशन घेतलं. आणि DED करत असतानाच मी YCM BA पूर्ण केला. त्यानंतर TET परीक्षा निघाली होती तर TET अभ्यास करण्यासाठी मी जळगावला गेली. आणि TET अभ्यास करत असताना मला स्पर्धा परीक्षांची माहिती भेटली. त्यानंतर मी विचार म्हणजे असं स्वप्न पाहिलं की आपण पण काहीतरी करू शकतो पुढे. नंतर मी दीपस्तंभला म्हणजे दीपस्तंभ क्लास जॉईन केला आणि तिथून माझा MPSCचा प्रवास सुरू झाला. म्हणजे मला असं अगोदरपासून मी PSI व्हायचं असं काही स्वप्न पाहिलेलं नव्हतं. फक्त एवढं की फक्त आपण शिक्षक व्हायचं. पण मग DEDचं तेव्हा खूप हे झालेलं होतं, जागा वगैरे नव्हत्या, त्यामुळे मी MPSCमधून आपल्याला यश मिळू शकतं, आपण करू शकतो असं मी विचार केला आणि MPSCला सुरुवात झाली. MPSCमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल सांगायचं म्हणजे आपल्यामध्ये सर्वप्रथम संयम असायला हवा आणि कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही. तुम्ही MPSC करत असताना रिझल्ट लागतात, बऱ्याच वेळा आपल्याला अपयश पण येतं. आता मी 5-6 मेन्स दिल्या आणि याच्या पहिलं यश मला PSI आतापर्यंत शेवटपर्यंत मी PSI-पदी सिलेक्शन झालेलं. एक्साईज PSI टॅक्सेशन वगैरे बरेच दिलं पण मला काही यश भेटत नव्हतं. पण मी माझ्या स्वतःमध्ये चुका शोधल्या की आपण कुठं चुकतो असं. त्यानंतर मी माझ्या चुका सुधारून आज PSI-पदी माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि माझ्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या मिस्टरांचा आहे. कारण माझे आई वडील गावामध्ये मूड आलेले मटकी गावामध्ये विकून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि मला म्हणजे असं नाही की गरिबीची परिस्थिती होती त्यामुळे त्यांनी मला काहीच कमी पडू दिलं नाही. मी जे पण त्यांना शैक्षणिक साहित्य किंवा माझ्या स्वतःसाठी जो पण खर्च सांगितला होता तो त्यांनी पूर्णपणे म्हणजे मला पुरवला. आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनाही मला खूप सहकार्य केलं. प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलोपावली ते माझ्यासोबत होते. माझ्या सासराच्या मंडळींनी पण मला खूप सहाय्य केलं. माझी मोठी ताई माझे सासू सासरे यांनी पण मला सहाय्य केलं. आणि दीपस्तंभबद्दल पण सांगायचं म्हणजे त्यांचा पण माझ्या यशामध्ये वाटा आहे कारण मी आज जी काय आहे ती दीपस्तंभामुळे आहे.
प्रथमतः मी कॉम्पिटिव्ह कट्ट्याचं शतशः आभार मानतो की त्यांनी मला आज या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं. ही वेळ अशी असते मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही यश संपादन कुठलंही करत नाही तोपर्यंत तुम्हाला समाजातच काय कुठंच मान नसतो. त्याची किंमत आज मला इथं आल्यानंतर कळली, नाहीतर मला कोणी चहाच्या दुकानावर जरी बसलेला दिसलो तर चहासुद्धा पाहायला कोणी विचारत नव्हतं. पण इथं तुम्ही आज कार्यक्रम माझा प्रमुख अतिथी बोलावलं त्याबद्दल मला म्हणजे मला एकदम हा वेगळा फील निर्माण होतो आहे माझ्या मनामध्ये. आणि मी काही जास्त असा भरपूर श्रीमंत घरचा किंवा काही नाही, माझी परिस्थिती ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून कोणाला अपेक्षा जर असल्या की मला समजा मी एखाद्याला सांगितलं की हा पोरगा नाही 100% हा लागणार आहे म्हणजे लागणार, तुम्ही स्वतःसाठी नका लागू. समोरच्या व्यक्तीने तुमच्यावर ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहे ना त्या अपेक्षा त्याच्या पूर्ण करा तुम्ही. मी PSIचं ग्राउंड 100 पैकी 100 मारलं, याचं कारण फक्त एकमेव असं होतं की माझ्या बॅचचे जे पोलीस दलात मुलं होते ना की त्यांनी सर्व पोलीस जेवढे पोलीस स्टेशन असेल जळगाव जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला म्हणजे जिथे जिथे कर्मचारी होते तिथं सांगून ठेवलेलं होतं की आमचा एकमेव असा विद्यार्थी मित्र आहे म्हणे की तो 100 पैकी 100 मारणार म्हणजे मारणार म्हणे ग्राउंड. तर मी एक महिना प्रॅक्टिस अशी मी माझ्यासाठी नाही केली मित्रांनो, माझ्या बॅचसाठी केली. का? जर मी 100 पैकी ग्राउंड नसतं मारलं तर ते तोंडावर पडले असते. मी प्रॅक्टिस अशी केली. माझे मित्र आहे सुनील मगर, परत तो नाना शालिक आणि एक आर्मीत लागलेला आहे अमोल मगर म्हणून, हे माझ्या तीन टाईम प्रॅक्टिसला आहेत सोबत माझ्यासोबत. त्यांच्या वयात आणि माझ्या वयात कमीत कमी 10 वर्षाचा फरक होता, पण मी त्यांच्यात प्रॅक्टिस केली का मला माहिती होतं. त्यांच्यात जर आपण प्रॅक्टिस केली ग्राउंडची तर आपल्याला 100% 100 मार्क पडणार. तर सर मी प्रॅक्टिस अशी केली आहे जे पुढचं ट्रॅक्टरचं टायर असतं ना ते टायर कमरेला बांधून पडलेलं आहे. का? तर फक्त आपल्याला आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क घ्यायचे होते आणि घेतले मी. तुमची जर कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उतरा काही, फक्त तुमच्यात जिद्द पाहिजे की मला हे व्हायचं, पहिले तुम्ही टार्गेट ठेवा की मला बनायचं काय, नाहीतर सर्वच मला हे व्हायचं आहे मला त्यात कुठलंही सक्सेसफुल होत नाही. एकच टार्गेट ठेवायचं मनात की मला PSI व्हायचं आहे का मला पोलीस व्हायचं आहे का मला तहसीलदार व्हायचं आहे, काय टार्गेट ठेवायचं त्याचं. त्याच्यानुसार तुम्ही प्रथमतः त्याचं नियोजन करायचं. नियोजन केल्यानंतर त्याचं तुम्ही नसतो नियोजन करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी झाले गेले पाहिजे. नाहीतर काय नियोजन करायचं, मला व्हायचं आहे सकाळी 4 उठायचं ते द्यायचं सोडून 8 ऊन पडल्यानंतर उठायचं, त्याला बी उपयोग नाही काही. नियोजन करून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येक दिवशी तुम्ही कसा अभ्यास करायचा काय करायचा त्याचं शेड्यूल ठरवलेलं पाहिजे तुम्ही. आणि जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्याला जास्त वाचत बसू नका, कारण जे तुम्हाला सोपं वाटतं ना ते तुम्ही त्याच्यावर विसर पडत चालणार तुमचं. नाहीतर जे ज्या ज्या गोष्टीची अडचण येते तुम्हाला त्या गोष्टी जो तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे त्याला विचारायचं कधी. त्याला कमी तो लहान असो मोठा असो त्याच्यात कमीपणा काही नसतो. माझ्यापेक्षा नोकरीनं ज्युनियर होता मला आणि वयानं पण ज्युनियर होता, पण माझ्यापेक्षा हुशार होता. त्याला बोलवलं होतं मी आज पण तो आला नाही. संदीप बजरंग राजपूत जंगीपुऱ्याचा आहे पोरगा. मित्रांनो, मित्राचे कधी उपकार विसरायचे नसता. त्याला मित्र नाही मानत सर, मी गुरु मानतो, क्लास वगैरे सर्व गुरु मानतो. मित्र माझ्यापेक्षा लहान आहे, गुरु का मानतो त्याला. त्यानं माझे 2 महिने म्हणजे परीक्षा निघाल 56 दिवस बाकी होते, त्या दिवसापासून त्यानं माझ्या जेवणाचा डबा मित्रांनो त्यानं स्वतः आणायचा आणि तो स्वतः जेवण झाल्यानंतर धुवून काढायचा. मला 2 महिन्यात त्यानं कधी त्या डब्याला हात लावू दिला नाही, फक्त जेवण करायचं आणि अभ्यास करायचा. सकाळी 9 वाजायला स्टार्ट झालो तर रात्री 8 मी फक्त स्टँड बाय अभ्यास करायचा, असं उभं राहून खुर्चीवरसुद्धा बसत नव्हतो. तर त्याला मी विसरू नाही शकत. मग का? की त्यानं माझ्याकडून करून घेतलं आणि त्या एक यदा कदाचित त्यानं बी बघितलं असेल की याच्यात जिद्द आहे हा करू शकतो. आणि 2 महिन्यात मी इतका अभ्यास केलो की मी घरीसुद्धा येत नव्हतो जास्त. घरी कदाचित मी 2-3 वेळेस आलो असेल 2 महिन्यात, पण करून दाखवलं मी. मला माझी बी जिद्द होती, माझ्या काहीतरी अपेक्षा होत्या. नुसतं पोलीस शिपाई राहून उपयोग नव्हता. पोलीस शिपाई म्हटलं आपण, मी गावात पहिला पोलीस होणारा व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर PSI बी होणारा पहिलाच व्यक्ती आहे. पण मी माझ्या गावातील तरुण मित्रांना एवढं एकच सांगतो की तुम्ही प्रत्येक पोलीस आणि ह्याच खात्यात नुसतं अवलंबून न राहायचं, प्रत्येक खात्यात तुम्ही नोकरीवर लागावं. कारण कसं आहे, प्रत्येक खात्याचा अनुभव तुम्हाला येईल, पण आमचेसुद्धा आमच्या काही अडीअडचणी आल्या. जसं आज काही थोडा प्रॉब्लेम आला की लगेच फोन करतात, तसं मलाही काही अडचण आल्या दुसऱ्या खात्यात तर मला फोन करता येईल. म्हणून मी अशी यांच्याकडून अपेक्षा करतो. पण बघू आता, ह्यावेळेस म्हणताय की आम्ही 3-4 मुलं लागले तर तुमचाही मला असा गावात सत्कार ठेवता येईल की जेणेकरून
पुढच्या दुसऱ्या नवीन पिढीला त्याचा उपयोग होईल, फायदा होईल. आणि दुसरं सांगायचं जर झालं तर मला एक सांगा, पी एस आयचं ग्राउंड असतं 40 आपलं 50 मार्काला 800 मीटर असतं 2:30 लांब उडी असते काहीतरी 15 मार्काला, गोळाफेक 15 मार्काला आणि पुलअप्स 20 मार्काला असतं. इथं पी एस आय कोणाकोणाला अशी अपेक्षा आहे की मला पी एस आय व्हायची इच्छा आहे त्यांची, हात वर करा बरं जरा. बस 3 जणांना पी एस आय व्हायचं आहे का? आणि तुम्ही ग्राउंड किती मारू शकसाल? हा अशी 100 पैकी 100 मारू शकसाल का तुम्ही, अशी अपेक्षा आहे का? व्हेरी गुड. अपेक्षा एवढीच ठेवायची, जिथं नाही झालं तर तिच्यात काय एवढं नाही, अपेक्षा ठेवायची की मी होणार म्हणजे होणार, तिच्यात काय एवढं नाही झालं तर दुसरी परीक्षा द्यायची, पण व्हायचं होऊन दाखवायचं. सर आमच्या गावात पेपरसुद्धा येत नव्हता. तशीच पाहिजे आणि तुम्हाला सगळंच उपलब्ध पाहिजे या गोष्टी. आज तुम्हाला आज क्लास म्हणजे भरपूर, तुमच्यासाठी भरपूर हा विषय झालेला. मी विदाऊट क्लासचा माणूस इथे पी एस आय म्हणून आहे, तुम्हाला सर्व मार्गदर्शन करणारे भरपूर, तुम्हाला रस्ता दाखवणारे इथं सर्व. तुम्हाला काही अडचण आली तुम्ही सरांना विचारू शकता, मला तेही नव्हतं. अरे माझ्यासारखं होऊ शकतो, तुम्ही का नाही होऊ शकत? तुम्ही 1001% असाल तुम्ही, फक्त तुम्ही टार्गेट ठेवा की मला हेच व्हायचं आहे. तुम्ही 4 परीक्षेसाठी तुम्ही भरा, फॉर्म भरा, प्रत्येक परीक्षा द्या, पण टार्गेट ठेवा की मला एक काहीतरी व्हायचं आहे. मला सांगा तुम्ही, त्या मॅडम लग्न झाल्यानंतर सुद्धा पी एस आय होऊ शकतात, तुम्ही अजून तुम्ही का नाही होऊ शकणार? कुठले नोक असं काही नाही की मी म्हणतो की पी एस आयच व्हायचं आहे. तुम्ही क्लास 1 अधिकारी कुठली दुसऱ्या पोस्ट आहे तुम्ही होऊ शकता. आत्मविश्वास कसा पाहिजे माहिती आहे का? गाडग्यासारखा आत्मविश्वास पाहिजे. त्याचे वडील भेटले मला म्हणे तो तिथं हजर व्हायचं नाही म्हणत आहे म्हणे एस आर पी आपला. म्हटलं त्याचं काहीतरी टार्गेट असेल म्हटलं काहीतरी. तो नाही म्हणे पप्पा म्हणे जळगावलाच काय मला सांगतोय म्हणे. म्हटलं ते मनापासून सांगतोय म्हणे एकदम. आणि त्याचं नशीब असं की तो खरोखर जळगावला वेटिंगवर होता, त्याला उचललं गेलं तिथं. म्हणजे माणसाची जिद्द पाहिजे की त्याला तिथं हजरच व्हायचं नव्हतं, पण तो झाला कसं तरी हजर. त्याला कागदपत्राची अडचण आली वाटतं काहीतरी, ते नंतर बोललो ते झालं त्याचं. इथं जळगावला आता हजर होईल तो. म्हणजे आत्मविश्वास पाहिजे माणसाचा की त्याला 2 नोकऱ्या तिथं बिन आणि इथं बी, पण त्यानं ठाम ठरवलं की आपण कुठं हजर व्हायचं. म्हणून सांगतो तुमच्या मनात जिद्द असली ना काही होतो माणूस. हे काही नाही, हे सर पहिली गोष्ट, तुम्ही अपयशी माणसाचे बी अनुभव घ्यायचे आणि यशस्वी माणसाचे बी अनुभव घ्यायचे. अपयशी माणसाचे जास्त अनुभव घ्यायचे कारण त्याला ठोकरा आमच्यापेक्षा जास्त लागलेलं आहे. आम्ही काही एका प्रयत्नात होणारे व्यक्ती, आम्हाला काही ठोकरा लागलेलं नाही. आमच्यासारखं नशीब म्हणजे प्रत्येकाचं नशीब नाही राहू शकत. मी कसं काय एवढं नशीबान निघालो की न क्लास लावता पहिल्याच परीक्षेत म्हणजे पहिल्या प्रयत्नात झालं आहे मला बी समजत नाही अजून. आणि ते इंग्रजी न येतं हा महत्त्वाचा विषय. मी म्हणजे क्ला अहो पुस्तकसुद्धा उघडलेलं नव्हतं इंग्रजी, तरी 11.5 मार्क घेतलेले मी इंग्रजीमध्ये. आता विचार करा तो. आणि माझ्यासोबतचे पुण्याला क्लास लावलेले होते, सामरोजचा पोरगा आहे त्याला 9.5 मार्क आहे. तो म्हणे तू कसं काय केला? म्हटलं मलाच माहीत नाही कसं काय केलं होतं. म्हणजे असंही असतं काही काही, पण एक आहे याचं मला म्हणजे मला तरी वाटतं की आपल्याच जवळ कोणी अपेक्षेनं आलं ना त्याची नाराजी करू नका तुम्ही. त्याला काही जे मदत लागली ना ते मदत द्यायची, म्हणजे याचा आपल्याला कुठेतरी भविष्यात फायदा होणारा असतो. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की माझी परिस्थिती नाही की मी स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाही. परिस्थिती हा विषय याचा नाहीच आहे की आपण नोकरीवर लागू शकत नाही. जर गरिबीची परिस्थिती असली तर कोणीच नोकरीवर लागले नसते, तसं जर विषय असतात परिस्थिती त्याला आपण हा कारण नाही दाखवायची की माझी परिस्थिती अशी म्हणून मी नोकरीवर लागलो नाही. याच्यासाठी आपण पर्याय शोधला पाहिजे. ह्या परिस्थितीचा पर्याय नाही दाखवायचा की माझी परिस्थिती एकदम पैसाच नाही माझ्याजवळ म्हणून मी नोकरीवर लागू शकत नाही. या म्हणजे आंध्र श्रद्धेसारखा प्रकार म्हटलं तरी काही हरकत नाही. याला अजिबात नाही परिस्थितीचा नोकरी लागायचा काय संबंध आहे? म्हणजे माझ्याजवळ पैसे असते तेव्हाच मला काही 100 मार्क मिळाले असते काय करू? मी जर प्रॅक्टिस केली नसती तर मला 100 मार्क मिळालेच नसते. परिस्थिती अजिबात म्हणजे हा विषयच आणायचा नाही. तुम्ही आजच्या भरपूर युग पुढे गेलेले आहे. तुम्ही हा नेटचं बॅलेन्स मारायला तुम्हाला 399 रुपये राहतात आणि पुस्तकं घ्यायला 999 रुपयाचं पुस्तक घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही राहणार. कारण नेटचं बॅलेन्स का मारायचं आहे? ठीक आहे गरज असेल तर तुम्ही नक्की मारा, पण गरज काय? पण गरज काय काय नवेगळी असते काय काय नवेगळी असते हा पण विषय येतो. तुम्ही जेवढं तुम्ही वाचन करसाल ना तेवढा तुमचा भविष्यात फायदा आहे. वाचन ठेवा.
वाचन असं ठेवायचं की ते आपल्याला भविष्यात त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. आणि जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास द्यायचा करायचा आहे मित्रांनो तुम्हाला, तर पहिले बेसिक जे असतं ना, बेसिक 5वी ते 12वीचे जे बेसिक पुस्तक आहे त्यांचा तुम्ही प्रथमतः पहिले पूर्ण अभ्यास करायचा. नंतर ते स्पेशल पुस्तक असतात देवा जाधव सरांचे, ते काही त्यांची पुस्तकं नंतर वाचा. तुम्ही पहिले बेसिक तुमचं जे आहे ना ते पक्कं करून ठेवायचं, त्या बेसिकनुसारच, त्याच्या बाहेरचं काहीही येत नाही. आणि ते जर तुमचं एकदा अर्ज केलं तुम्ही, तुम्हाला कुठलीही परीक्षा येऊ द्या, पहिले तुम्ही टार्गेट ठेवायचं की मला क्लास 1 क्लास 2ची पोस्ट द्यायची, तुम्ही खालच्या पोस्ट ऑटोमॅटिक निघसाल. असं काही नाही की तुम्ही जर नाही तर मग शिपायाची पोस्टचा अभ्यास करसान आणि MPSCच्या परीक्षा देसान, फार वय संपून जाईल, पास नाही होणार, फ्री पण निघणार नाही तुम्ही, असं नका करजा. पहिले टार्गेट मोठं ठेवायचं, नंतर खालच्या ऑटोमॅटिक होता. आणि दुसरं सांगायचं जर झालं तर ग्रुप असा बनवायचा की आपल्यात जो ग्रुप असतो ना, ग्रुपच्या नावाखाली अभ्यास करणं सोडून द्यायचं आणि दुसऱ्या गोष्टी त्याच डिस्टर्ब करत बसायचा, असा विचार नाही करायचा. अजिबात नाही, ग्रुप बनवायचा आहे ना तर परिपूर्ण त्या ग्रुपमध्ये सर्व हुशार पाहिजे. की एकाला रात्री म्हणजे आज रात्री अभ्यास असा अभ्यास करायचा की एक टॉपिक जर समोरच्याला विचारायचा आहे ना प्रश्न, त्याला पूर्ण आलेच पाहिजे ह्या हिशोबानं त्यांना बी अभ्यास करायचा. म्हणजे ग्रुपमध्ये कमी कोण आणि जास्त कोण ते तिथे आढळून येतं लगेच आपल्याला. समजा आता मला प्रश्न विचारलं, मला जर त्याच्यातले प्रश्न नाही आले तर मला असं एकदम हे व्हायला पाहिजे की मी उद्या मला कुठलाही प्रश्न विचारला ह्या लेक्चरवर तर मी एकही प्रश्न चुकणार नाही, अशा हिशोबानं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि कधी आपल्यापेक्षा हुशार व्यक्तीत राहायचं, कारण त्याचा फायदा मला झालेला आहे म्हणून मी सांगतो. हुशार व्यक्तीचं कारण त्याला आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असतं, आपल्याला काहीही नॉलेज नसतं असं धरून चालायचं. आणि तो आपल्यापेक्षा लहान आहे वयानं आणि त्याचं शिक्षण कमी आहे याचा विचार नाही करायचा. आपलं शिक्षण जरी MCOM काही किंवा DEd BEd जरी झालेलं असलं ना, त्याला महत्त्व नसतं. त्याचं शिक्षण किंवा त्याचा अनुभव काय ते आपल्यापेक्षा त्याला जास्त. कोणीच माणूस कुठल्या क्षेत्रात परिपूर्ण नसतो. मला माहिती आहे मी आज PSI झालो, मी फक्त माझ्या खात्यापुरता मर्यादित, मला बाकीच्या खात्याचा अनुभव नसेल. म्हणजे त्याच्यावरून सांगतो, कुठलाच माणूस कुठल्या क्षेत्रात परिपूर्ण नसतो, ज्याला त्याच्या त्याच्या क्षेत्रापुरतं तेवढा अनुभव असतो. म्हणून सांगतो की प्रत्येकाचा अनुभव घ्यायचा, असं काही नाही की तो त्याला काही येत नाही ना असं नाही, हा कधीच नाही. ऐकून घ्यायचं त्याचं, आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं, त्याचं जेवढं सांगतो आहे तेवढं ऐकून घ्यायचं. पण त्याला असं नाराज नाही करायचं की तू गप्प बस, तुला लय येतं ना असं, तसं काहीही नाही. मित्रांनो, आम्ही पोलीस व्हायच्या अगोदर सण काय आम्हाला हा सुद्धा विषय माहीत नव्हता. लग्न असो सण असो, आम्ही आमचं फक्त शेत गुरंढोरं एवढंच होतं. आम्हाला ह्या भानगडीच माहीत नव्हत्या, असं धरायला म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे परिस्थिती एकदम हालाकीची होती. फक्त आमचं टार्गेट एकच होतं, कुठेतरी नोकरीला लागणं, काही गावात प्रॅक्टिस म्हणजे मित्र करायचे. पोळ्याचा सण होता एक वर्षी, म्हणजे 2009ची गोष्ट आहे ती. त्या पोळा चालू होता गावामध्ये ना, आम्ही प्रॅक्टिस करायला ग्राउंडवर होतो. म्हणजे परिस्थितीच तशी होती, कारण पुढे ग्राउंड होतं आमचं. म्हणजे अशी जिद्द होती आमची की आम्ही हे बाकीचं हे आपल्याला आयुष्यभर करावंच लागणार आहे. नोकरी लागल्यानंतर आपल्याला आयुष्यभर सणच आहे सर्व. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याच गोष्टीचं जोपर्यंत नोकरी लागलं नाही सर्व गोष्टीवर आम्ही असं पाणी फिरवलं. पण आज असं परिस्थिती झाली आमची की आम्हाला परमेश्वरानं भरपूर दिलेलं आहे. आणि आता अपेक्षा फक्त एवढीच आहे की जो आमच्याकडे येईल आम्हाला की मार्गदर्शन करा किंवा आम्हाला काहीतरी सांगा तुम्ही आम्हाला नोकरीवर कसं, मी नक्की सांगतो. मी तो माझ्याकडून त्याला की तो भविष्यात नोकरीवरच लागेल अशा अपेक्षा तोवर असे बाळगून त्याला आम्ही परत पाठवू नक्की. कारण कसं प्रत्येकाला मार्गदर्शन माझ्या वयात जर मला ह्या आमच्या तरुण पिढीला गावातील जे मार्गदर्शन मिळतं आहे ना ते जर यांच्या वयात आम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असतं मित्रांनो, मी आज खरोखर MPSCच्या क्लास 1च्या पोस्टवर असतो मित्रांनो. फक्त मार्गदर्शन नसल्यामुळे काहीच करता आलं नाही, काहीच नाही. हे फक्त आम्ही शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखी परिस्थिती आमची. आम्हाला कोणाचं आम्ही करायचं उलट आम्हाला मागं वाटत होतो. आता ते कसं प्रत्येक जे झाले नाही त्याला ते त्याचं अंगीच तो गुण असतो. कारण हा समोरचा लागला नाही तो कसा मागे येईल हे प्रत्येकाचं असतं. पण त्या गोष्टीचा अजिबात विचार नाही करायचा. कुठेही लागा काही लागा पण यांचा विचार अजिबात करू नका तुम्ही. यांना तोंडावर पाळून दाखवायचं, तेच तुमच्याकडे आले पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे वा अभिनंदन तुमचं मस्त काम केलं करून दाखवलं तू. त्याला तरीही बोलायचं नाही की माझा तो तूच आमचे पाय वळत होता म्हणून, मग तरीही बोलायचं नाही त्याला. त्याला लाज वाटली पाहिजे की उद्या उठून तो दुसऱ्या पोराला म्हणायला नको. मी
आता म्हणजे कसं बोलू नये पण बोलावं लागतंय गावात. आता हे मित्रांजवळच बोलले एक दोन जण की एम पी एस सीचं पी एस आय म्हणजे साधं पद नाही म्हणजे त्याला पैसे लागतात भरावं असं तसं. पण तरी मी त्यांना सांगत होतो म्हटलं काही बोलून उपयोग नाही ते म्हणजे 30 लाख 35 लाख रुपये लागतात. म्हटलं 30-35 लाख रुपये टाकलं तर मला एक जे शेबी घेऊन कुठेतरी कामाला लावावं लागेल म्हटलं तर पी एस आयच्या परीक्षा बरोबर बऱ्यापेक्षा म्हटलं. पण त्याला एवढं माहीत नव्हतं की हा झालेला आहे. मी माझा निकाल म्हणजे आम्हाला माहिती आहे कोर्ट मॅ कोर्टाचं मॅटर होतं आमचं. दोन महिने अगोदर आम्हाला माहिती होतं की मी पी एस आय झालेलो आहे म्हणून 2 महिने. पण घरात पत्नीला वडिलांना भावांना आईला कोणालाही माहीत नव्हतं की हा पी एस कायम कंटिन्यू 2 वाजता उठायचो रात्री फोन चालायचे आमचे कारण कोर्ट मॅटर असल्यामुळे. 2 महिने अगोदर माहीत होतं कोणालाच माहीत नव्हतं. आणि याद्या रिझल्ट लागला आमच्या याद्या फ्लॅट झाल्या. या सुनीलाच अगोदर मगरला माहिती पडलं की मामाचं काम झालं तो घरी आला. मला 2 महिन्यापासून माहीत होतं तरी मी कोणा हे घरी आला आणि सांगायला लागला की मामा कुठे आहे तू तुझं काम झालं तसं. आता मला माहीत असलं मी त्याला सहज म्हटलं कसं काय तुला कसं काय माहीत म्हटलं मला माहीत पण नाही म्हटलं. अरे म्हणे याद आल्या म्हणे तुझं काम झालं म्हटलं असं आहे का म्हटलं ठेव फोन मी आलो म्हटलं घरी. मग घरी आल्यावर घरचे म्हणायला लागलं खरं म्हणे तुझं काम झालं तू सांगितलं नाही तर असेल ते. म्हटलं 2 महिन्यापासून काम झालं आहे पण काही गोष्टी सांगाव्या लागत नाही म्हटलं काही गोष्टीला थोड्या जपून भी ठेवाव्या लागतात म्हटलं. मग ते तिथं म्हणजे सांगायचं आहेत पर तुम्ही काय करता त्याची बी गोपनीयता ठेवली पाहिजे तुम्ही नाही तर काय होत नाही काही सगळ्या गावात अगोदर डेंडोरा की माझं काम झालं आहे मी पी एस आय झालो आहे मी तलाठी झालो आहे. पहिले तुम्ही व्हा पूर्ण व्हा आणि नंतर सांगा किती अहो. याचं कारण सांगतो माझा भाऊ एस टी महामंडळमध्ये लागत होता. ह्या मी हे का सांगतो की तुम्ही काही गोष्टी गोपनीय पाळायच्या. माझे वडील घरी नव्हते तिथं घरची व्यक्ती लागत होते एक पालक कोणीतरी तर तिथे अशाच एक्स वाय झेड व्यक्तीने पालक म्हणून आमच्या आम्हाला न सांगता तिथे गेले ते डेफो मॅनेजरकडे आणि तिथे सांगून आले की आम्हाला नोकरीची गरज नाही एस टी महामंडळमध्ये माझ्या मुलाला काही लावायची यादीत 3रा नंबर होता माझ्या भावाचा. आणि तिथं ते आता त्यांना वाटलं पालक असतील सोबत आलेले कारण माझा भाऊ अगोदर एकटाच गेलेला होता पालक येणार आहे म्हणे गावाला गेलेले येतील या भाऊला माहिती पडलं हा तिथे जाऊन आला. त्यांनी गरज नाही सांगितल्यावर त्यांनी रिजेक्ट करून टाकलं. म्हणजे याच्यासाठी सांगतो मी गोपनीयता का पाळायची हा महत्त्वाचा विषय. आणि अभ्यास करताना मी तुम्हाला एकच सांगेल आता सर बोलले होते की सातव सर की एकदम झोपून टाकायचं. झोपून टाकायचं म्हणजे कॉट घ्यायचं गादी टाकायची झोपायचं चादर घ्यायची असं नाही करायचं. झोपून टाकायचं म्हणजे त्याचं काहीतरी जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत त्या मी फक्त 2 महिने कंटिन्यू फक्त 3 तास झोपलेलो आहे 3 तास इतका अभ्यास केलेला आहे. पण करून दाखवलं काय ते. आणि सर एक सांगायचं तात्पर्य असं मला स्पर्धा परीक्षा काय होती हे सुद्धा माहीत नव्हतं. मी 300 चे 300 प्रश्न सोडवून आलेलो होतो. आणि तो रूममेटनं फक्त एकच सांगितलेलं होतं जितकं येतो जितकं येईल तुला तेवढंच सोडवायचं सो बाकी कशाला येत नाही. आता मला कसं वाटलं म्हटलं हा काही सांगतो याचे 2-3 ॲटम झाले म्हटलं हा कुठेच लागलेला नाही पोलीसच आहे म्हटलं आपल्याबरोबर म्हटलं हा काही सांगतो याच्यामुळं ह्या मी होऊ नये म्हणून सांगत असेल म्हटलं मला असा बरं मी आलो 300 300 त्यानं बघितलं माझी हॅन्सरकी बघितली त्याला पूर्ण क्लिक दिसलं बेल्ट काढला त्यानं कमरेचा आणि ठोकले मला पेट म्हणे नालायका तुला काय सांगितलं होतं की पूर्ण सोडवतो नको. आता हिच्यातले जर कधी तुझे 50 प्रश्न चुकले म्हणे तर किती मायनस होशील म्हणे तू आता विचार कर म्हणे. आणि मी 17 मार्क मायनस झालेलो आहे तिच्यामध्ये 17 मार्क. त्यांना आणि रिझल्ट असा लागला 253 वर रिझल्ट लागला आणि मला बी 253 मार्क. त्याच्यामुळे ते कोर्टात जावं लागलं होतं नंतर आमचं काम झालं होतं. म्हणजे कसं समोरचा व्यक्ती त्याला अनुभव आहे म्हणून तो सांगतो ना की आपलं ते बी ऐकलं पाहिजे नाही तर आपल्याला काय वेगळा अर्थ काढून घेतो आपण त्या गोष्टीचा आणि असं करून बसतो तसं नाही करायचं. मग तिथं मला जाणीव झाली की नाही आपल्याला मला असं वाटत होतं म्हटलं हा फसवतोय काय आपल्याला. पण नंतर लक्षात आलं म्हटलं अर फसवतो नाही यानं तर याचा याला खेटरा लागलेला आहे म्हणून आपल्याला याने सांगितलं म्हटलं असं. म्हणून सांगतो ज्याच्या अनुभव जे अपयशी व्यक्ती आहे त्याच्या अनुभव तुम्ही यशवंतांपेक्षा अपयशी लोकांचे जास्त अनुभव घ्या कधीही सांगतो मी तुम्हाला. कारण यशवंताला फक्त काय तो कसा झाला काय झाला हेच सांगेन तुम्हाला. त्याला तो अपयशी माणसाचं कसं असतं तू त्याच्या दुरुस्त्या कशा करत आला म्हणजे यदा कदाचित तुम्हाला त्या चुका घडू नये हे सांगतो मी. आता इथे बसलेल्यांपैकी मला तर नाही वाटत कोणाचे आई वडील त्या पी एस आय मॅडमचे जसे आई वडील मटकी विकतात तसे तुमचे तर नाही वाटत मला कोणी मटकी विकत असेल म्हणून.
मग त्यांच्यापेक्षा तुमची जी परिस्थिती चांगलीच असेल ना. आणि विशेष त्यांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा ते होऊन दाखवलेलं आहे त्यांनी. तसं तुम्ही काहीतरी कुठेतरी थोडं मनाला आता आज लागू द्या की मी काहीतरी होईल म्हणून. नाही तर काय नुसतं बेलपत्रे सरांनी यांनी लेक्चर ठेवायचे, कार्यक्रम ठेवायचा, तुम्ही ऐकायचं, घरी जायचं, कोणी आणलं होतं हे असं दिलं झालं असं न करू. कमीत कमी त्यांची अपेक्षा आहे त्या तरी पूर्ण करा. पण सर मी तुम्हाला बी म्हणजे तुम्ही एक जामनेर तालुक्यासाठी एक हे मुलात चांगलं कामगिरी केली की मुलांना एक रस्ता दाखवण्यासाठी की आणि शिक्षक लोकांना हे असं नसतं की सावत्र जसं आई वडिलांना जे या एका मुलाला जीव लावता दुसऱ्याला असं त्यांचं काम नसतं. कारण त्यांची अपेक्षा एकच असते की इथे प्रत्येक जो क्लासला येतो ना तो प्रत्येक जण कुठल्या तरी नोकरीवर लागलेला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते, दुसरी काही अपेक्षा नसते. म्हणून असं नाही समजायचं की नाही त्यां सर त्यांना असं जास्त मार्गदर्शन करत असतात, त्यांनाच वेळोवेळी प्रश्नांची उत्तरं सांगत असतात, आपल्याला काही सांगत नाही. दुर्लभ प्रत्येक शिक्षक त्यांना जोही त्यांच्याकडे येईल की आपल्याकडून या सर मला येत नाही मला ते येत नाही ते तुमचं तुमच्या शंकांचं मार्ग तुमच्या शंका कशा दूर होतील हे नक्की करत राहतील. आणि मला वाटतं 3-4 वर्ष झाले सर तुमच्या अकॅडमी स्थापन करून. इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि आज झालेले काही यशवंत आणि यानंतर होऊ घातलेले काही यशवंत विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ नाही घेत, 5-10 मिनिट फक्त तुमच्याशी बोलतो. सरांनी एक गोष्ट सांगितली की जर सक्सेस मिळवायचा आहे तर परिस्थिती आपली कुठेच मॅटर करत नाही, आपल्याला कुठेच परिस्थितीला तोंड द्यावं लागत नाही. आणि माझ्या माहितीनुसार जेवढं मी आजपर्यंत पाहिलं तर त्यामध्ये स्पर्धा परीक्षा करण्यासाठी खूप काही पैसे खर्च करावे लागतात असं तर मला काही वाटलं नाही. कारण स्पर्धा परीक्षा असा विषय आहे याच्यात फक्त बुद्धी लागते आणि त्या बुद्धीला जोड फक्त कठोर मेहनतीची लागते. आपल्याजवळ जर कठोर मेहनत असेल, करण्याची ताकद असेल, तर आपण सगळं काही करू शकतो. एक थॉट्स मी कालच वाचला होता की पाणी से जो नहाते है वो सिर्फ लिबास बदलते है और जो मेहनत करके अपने पसीनों से नहाते है वो इतिहास बदल जाते हैं. म्हणून मेहनत ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पायरी असते मित्रांनो. मेहनत ही अतिशय महत्त्वाची असते कोणत्याही गोष्टीमध्ये, फक्त शिक्षणातच नाही बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये. मित्रांनो मेहनतीसाठी आणि इकॉनॉमिकली एक फक्त इकॉनॉमिकली याच्यासाठी बोलण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. मी अशा एका मित्राला ओळखतो, मी अशा एका व्यक्तीला ओळखतो ज्याला 7वीपासून ते 12वीपर्यंत त्याने बँडमध्ये गाणे म्हणून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 12वीनंतर घरच्यांची इच्छा होती की डी एड करायला पाहिजे त्याने, परंतु डी एड हे त्याला पसंत नव्हतं, करायचं नव्हतं. त्याला बनायचं होतं इंजिनियरच बनायचं आहे म्हणून त्याने 12वी सायन्सनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. घरचा एक पैशाचाही सपोर्ट नसताना त्याने रात्रभर 4 वर्ष हॉस्पिटलला जॉब केला आणि इंजिनिअरिंग डिग्री मिळवली. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर 2-3 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवलं आणि आज तो जामनेरमध्ये इंग्लिशचे क्लास घेतोय. तो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे. स्पर्धा परीक्षा करण्यासाठी घरच्यांचा सपोर्ट लागतो असं काही नाही आहे, ठीक आहे. घरच्यांचा सपोर्ट लागतो, पैसा लागतो असं नाही आहे. मी 4 वर्ष हॉस्पिटलला जॉब करून पूर्ण इंजिनिअरिंग केलं मित्रांनो. आणि एक इंजिनियर माणूस इंग्लिश शिकवतो आहे याचं सगळं जे श्रेय आहे सर ते माझ्या गोपाल पाटील सरांना जातं. माझ्या आईवडिलांनंतर जर मला कुणी सपोर्ट केलं असेल माझ्या आयुष्यात तर इवरखेड्याचे मुख्याध्यापक गोपाल पाटील सर, त्या माणसामुळे मी आज इथं उभा आहे. आणि त्यांच्यामुळे मी इंग्लिश शिकवू शकलो आणि वयाच्या 23-24 वर्षी मी इंग्लिश ग्रामरचं पुस्तक लिहिलं. आणि काही इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम्स प्लस फॅमिलीच्या काही प्रॉब्लेम्समुळे मी त्याला अजून काही पब्लिश केलेलं नाही आहे. आता मी यावर्षी पब्लिश करणार होतो, परंतु माझा राज्यसेवेला 179.84 असा 180 स्कोर आला आहे आता. तर मी ठरवलं की आपण आता अधिकारीच व्हायचं आणि मग अधिकारी झाल्यावरच पुस्तक पब्लिश करायचं. म्हणून मी त्या पुस्तकाला थोडंसं बाजूला ठेवलं. एक जे महत्त्वाचं गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला की आपण जेव्हा पुढे बघतो ना, जर सरांनी सांगितलं की आपण आज जर सरांनी जर सांगितलं मी इंग्लिशचा पेपरच लिहिला नाही
तसं काही पोरं असे आहेत की जे माझ्याकडे येतात की सर मला ABCD येत नाही, मी त्यांना 12 खडी शिकवायला तयार असतो, 12 खडीपासून मी शिकवायला तयार असतो. परंतु एक सांगतो मित्रांनो तुम्हाला, आपल्यात जे नाही ना ते पुढे जाऊन बघू नका. पुढे जाऊन बघू नका म्हणजेच काय की पुढे गेल्यानंतर तर त्या पोराने 5 लाख फॉर्म आले एका एक्झामसाठी आणि मग एवढे फॉर्म भरले गेले मग माझं होईल का असं लोक विचार करतात बरेच. मित्रांनो एक उदाहरण सांगतो त्याला आयुष्यभर तुमच्या जोडजोपासा, ते उदाहरण म्हणजे धुक्याचं. हिवाळ्यामध्ये जे धुकं असतं ना त्या धुक्यांना तुम्ही हटवायचं. तुम्ही जर आयुष्यात हिवाळ्यामध्ये जर धुके पाहिले तर 100 मीटरवरच आपल्याला पुढे सगळे दिसत नाही त्या धुक्यामुळे, कारण सगळं पांढरं असते. परंतु जेव्हा तुम्ही त्याच्यातून जाणार ना तेव्हा तुम्हाला मार्ग नक्की सापडतो. त्या धुकं आपल्याला दिसत नाही की ते धुकं होतं. एक तो एक मार्ग आयुष्यभर स्वतःजवळ जोपासा की आयुष्यात धुक्यासारखं जीवन जगा. पुढे किती मोठं संकट येऊ द्या आपल्याला त्याच्यात चालायचं आहे बस. आपण फक्त चालू शकतो मित्रांनो, कंप्लेंट नाही करू शकत आपण कोणत्याही गोष्टीला. आपल्याला पुस्तक घेतलं आपण अभ्यास करायला तर त्या पुस्तकामध्ये वाचताना बऱ्याच पोरांना एक सवय असते. आता मला इंडियन पॉलिटीचं पुस्तक वाचायचं आहे, एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचायचं. पुस्तक पाहिल्याबरोबर तो एकदा घामपुसावा लागतो त्याला बरोबर, कारण खूप मोठं पुस्तक आहे इंडियन पॉलिटीचं. मग ते वाचताना पूर्ण वाचत बसायचं का? 2 महिन्याने एक्झाम आहे. अगोदरच आपल्या खेड्यागावातले पोरं एक्झामला अभ्यासाला केव्हा लागतात? जेव्हा ॲड पडली त्याच्या 2-3 दिवसाच्या नंतर. आणि काही कैद असे असतात आताच तर पडली पाहू न बरे बरं की नाही असं. तर मग तेव्हा आपल्याकडे कमी वेळ असतो आणि अभ्यास करायचा असतो. तर तसं करायला नाही पाहिजे. एक कोणतं तरी मागच्या 2-4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्याचं अनालिसिस करा, त्याच्यात जे टॉपिक असतील ते टॉपिक कव्हर करा आणि त्याप्रमाणे मेहनत करा. अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, ही पण एक माझी रोजी आहे म्हणून त्याच्यावर उभं राहून सांगतो. मित्रांनो मी राज्यसेवेचा अभ्यास फक्त 22 ते 23 दिवस केलेला आहे. फक्त 22-23 दिवस मी राज्यसेवेचा अभ्यास केला आणि ज्या दिवशी माझा स्कोर आला त्या दिवशी मी ज्ञानदीप पब्लिकेशनचं जे राज्यसभा पूर्वपरीक्षा विश्लेषण पुस्तक आहे त्या पुस्तकावाल्यांना फोनही केला की सर मी 23 दिवसात राज्यसेवेचा एवढा स्कोर फक्त तुमच्या पुस्तकामुळे आणू शकलो. ते का बरं? कारण त्या पुस्तकात अनालिसिस होतं. आता राज्यघटना आहे तर रंजन कुटुंबे सरांच्या पुस्तकातही 67-68 चॅप्टर आहेत. मी त्यामधून फक्त 5-7 चॅप्टर केलेत, 5-7 चॅप्टर केलेत आणि त्याला वाचायला मला 2 दिवस लागले. असं म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की इफ यू हॅव टू सक्सीड इन युअर लाईफ देन यू हॅव टू वर्क प्रॉपरली. तुम्हाला ते प्रॉपरली करावं लागेल. प्रॉपरली करा फक्त एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या ठिकाणी ते काम करतात ना त्या ठिकाणी फक्त एकदा त्यांना बघा 10 ते 15 मिनटं. ते कशा प्रकारे काम करतात हे फक्त 10-15 मिनटं बघा. तुम्हाला जगातलं कोणतंच मोटिवेशनचं पुस्तक वाचायची गरज नाही पडणार, कोणतंच नाही. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो सर त्यावेळेस मी रात्रभर हॉस्पिटलला जॉब करायचो. ज्यावेळेस माझी इंजिनिअरिंगची एक्झाम यायची त्यावेळेस मी 1 महिन्यासाठी रूम करायचो अभ्यास करण्यासाठी. मग मी अगोदरच जॉब करायचो त्याच्यामुळे अभ्यास वगैरे व्हायचा नाही, रेग्युलर कॉलेज करायचो नाही, तेव्हापासून क्लासही घ्यायचो. मग मी शेवटी जे माझे रूम पार्टनर होते मी अभ्यास करायला लागायचो. तर मी रात्री मित्रांनो म्हणजे संध्याकाळी जर मी आलो ना म्हणजे आम्ही संध्याकाळपर्यंत अभ्यास करायचो. नंतर आम्ही मेसवर जेवण करायला जायचो ना 7:30 वाजता. तर मी जेवण करायला गेल्यानंतर जेवण करून आलो की 8 झोपून जायचो. मी 8 लगेच झोपून जायचो. 10 वाजेला अलाराम लावून मी उठायचो. 10 वाजता उठलो की मी आंघोळ करायचो आणि झोप लागायला नाही पाहिजे म्हणून डोळ्यात काजळ भरायचो आणि पूर्ण रात्रभर मी अभ्यास करायचो. माझे जे रूम पार्टनर होते ते रात्री 12 वाजता रेल्वे स्टेशनवर चहा प्यायला जायचे. नंतर काही 1-2 होते कलाकार जे गच्चीवर जाऊन सिगारेट प्यायला जायचे. जागरण होतं त्याच्यामुळे असं. तर आणि मी माझा अभ्यास करायचो. तर मी त्यावेळेस असं झालं, अजूनही मला ते तारीख आठवते, 9 मे ती तारीख होती ज्या दिवशी माझा इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर होता. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, सॉरी 9 मे नाही 9 जून तारीख होती, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का रे विश्वास तू काय करतो असं, तर रात्रभर जागतो अभ्यास करतो, आम्ही सिगारेटतून पण जागत नाही. मी त्यांना सांगितलं होतं बघा तुम्हाला एक दिवस सांगतो, माझे पप्पा अजूनही जे लग्नात तुम्ही जनरेटर वगैरे पाहिले असतील ना मोठे गाडीवर जनरेटर असतात ते गाडी चालवतात ड्रायव्हर आहेत, तर माझ्या पप्पांचं जनरेटर त्यावेळेस MJ कॉलेजच्या ग्राउंडवर होतं. आणि त्या ग्राउंडवर असताना मी त्यांना सांगितलं चला मी तुम्हाला माझी मोटिवेशन दाखवतो कोण येते. मग आम्ही जात होतो असंच, एवढंच अंतर होतं जे रोडावर अंतर आहे तेवढं. तिथे माझे पप्पा होते जनरेटरच्या गाडीजवर आणि मी त्यांना सांगितलं की का रे बाबा त्या माणसाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं. काही नाही म्हणून घरचा माणूस आता 2-3 दिवस कामावर असल्यामुळे ते वायरी वगैरे उडून माझ्या पप्पांचे कपडे वगैरे सगळे घाणेरडे झाले होते. मग तेव्हा त्यांनी म्हटलं त्या माणसाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं. ते म्हणे गरीब माणूस आहे बिचारा, काम करतोय हे करतोय. म्हणजे तो माणूस कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तो माणूस माझा बाप आहे. आणि त्या माणसाच्या मोटिवेशन ही माझी, म्हणजे तुम्हाला त्या एकाला म्हटलो मी तुला सिगारेटची नशा येते, तर दुसऱ्याला म्हटलं तुला चहा प्यायची नशा येते, मला या गोष्टीची नशा येते म्हणून मी रात्रभर जागतो. मी वाकी या गावाचा राहणारा नरेश सुरेश घाटगे. मी समजा 2 वर्षापासून पोलीस भरती तयारी करत होतो म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची.
मला समजा पहिल्या वर्षी यश आलं नाही 10 मार्कने राहिलो मी, तर 2018 मी कंटिन्यू अभ्यास केला आणि जालना या सरपी या ठिकाणी लागलो आणि जळगावला वेटिंगला राहिलो. तर 5 दिवस मी तिथं हजर झालो, ते मला काही आवडलं नाही तर मी परत ते सोडून सण परत बुवा परत अभ्यास करायचा आणि डिस्ट्रिक्ट पोलीसला लागायचं बुवा असं ध्येय मी मनाशी धरलं. पण मी परत अभ्यास सुरू केला आणि 5-6 महिन्यानंतर मला जळगावला वेटिंगला बोलवलं. तर तुम्ही आता कसं आहे, जे आवडतं ना आधी ते करायचं, समजा तुम्हाला काय काय कोणती नोकरी आवडती हे आधी ठरवून घ्यायचं. तुम्हाला म्हणजे लहानपणा माझं 12वी सायन्स झालं तर मी समजा इंजिनिअरिंगला जाऊ शकतो पण आवड नसल्यामुळे मी त्या फील्डमध्ये गेला नाही. तर पोलीस खात्यात मला जायचं होतं त्याच्यामुळे मी त्याचीच तयारी केली बुवा. आधी सरांनी कॉम्पिटेटिव्ह कट्ट्यावर क्लास लावले, आधी त्यांचं मार्गदर्शन घेतलं बुवा कसं करायचं काय करायचं. PSI व्हायचं होतं तर सर म्हणे आधी बुवा डिपार्टमेंटल चांगलं राहतो म्हणे सुपर राहतो म्हणे. तर मी समजा क्लास लावले तर सर म्हणे आधी शिपाई व्हा हो म्हणे, त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI करायचं म्हणते सोपं राहतं म्हणे. तर त्याच्यानंतर आम्ही तसं सरांनी सांगितलं तसं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागे राहिलो. तर समजा मेहनत जर घेतली तर मनाशी धरलं बा मेहनत करायची आपल्याला तर आपण कोणती बी समजा कोणती बी नोकरी हासिल करू शकतो. आता मी जालन्याला लागलो समजा सोडून दिली, आता लोक म्हणजे घरचे बी नाराज झाले, लोक काय आता मागे बोलायचे असं तसं नोकरी सोडली बा गव्हर्नमेंट असतं. पण आवड नसल्यामुळे आपण त्या गोष्टीत जायचंच नाही. तर जळगावला बोलवलं ते म्हणजे मेहनत घेतली बा कंटिन्यू अभ्यास केला ह्या त्याच्यामुळेच मेहनत घेतली आणि सरांचं मार्गदर्शन लाभलं बा कॉम्पिटिव्ह कट्ट्यांवाल्या सरांचं गोपाल सर संदीप सर यांचं त्यांच्यामुळेच आपण समजा मी ह्या या क्षेत्रावर उभो आहे. तर मित्राओ फक्त मी एक सांगतो तुम्हाला की सर्व सोडून द्यायचं, फक्त अभ्यास आपल्याला काय करायचं आणि एकदा पोस्ट भेटली त्यानंतर तुम्ही काही बी करा म्हणजे आधी पोस्ट घेऊन घ्या आताशी, त्यानंतर तुम्हाला जे काय पाहिजे ते सर्व भेटतं. तर हेच सांगू इच्छितो की मनापासून अभ्यास करा कंटिन्यू लायब्ररीवर कंटिन्यू क्लासवर, म्हणजे क्लासमुळे आपल्याला मार्गदर्शन भेटतं बा कसं अभ्यास करायचं बा काय नाही त्याच्यामुळे बा असं मला सर्व येतं. आता मग 12वी सायन्स झालं, मला मॅथन वगैरे याची काहीच अडचण नव्हती तरी मी क्लास लावले कारण की मार्गदर्शनामुळे आपल्याला काही समजू शकत नाही ना. तर अशा प्रकारे मी माझा समजा या क्षेत्रापर्यंत पदापर्यंत पोहोचलो ते फक्त माझ्या मेहनतमुळे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे, काय आई वडिलांचं सहकार्य आता मित्र परिवार पण क्लासमुळेच माणूस म्हणजे एका मार्गावर लागतो बा की हे असं नाही ते तसं आहे बा असं. त्याच्यामुळे मी म्हणतो की बा आधी क्लास लावून घ्या, जे तुम्हाला येत नाही ते तुमचं तिथं सॉल्व होतं आणि जे येतं ते बी चांगल्या प्रकारे येऊ शकतं असंच मी आपल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या पुढच्या मेहनतसाठी आणि चांगलं मेहनत घ्या आणि आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करा. ठीक आहे. बरं, आज जामनेरला या ठिकाणी यश कॉम्प्लेक्सच्या शिवारात एरियात या ठिकाणी गुणवंत यशवंत मुलांचा एक सत्कार समारंभ पार पडलेला आहे. ठीक आहे. मी गोपाल बिलपत्रे, संचालक आहे कॉम्पिटेटिव्ह कट्टा या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र घडवणाऱ्या संस्थेचं. सुरुवातीला जेव्हापासून 2 ते 3 वर्षापासून आम्ही ही कार्यशाळा राबवतो आहे, ही क्लास राबवतो आहे, तर सुरुवातीला अडचण आली पण एक मनामध्ये ध्येय होतं. ठीक आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं, तर ते एक रोपटं ज्या वेळी लावलं होतं 3 ते 4 वर्षापूर्वी त्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर होण्याचं एक चिन्ह दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यातला एक हा छोटा कार्यक्रम झाला. आगामी येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ठीक आहे, शिवाय आरोग्यसेवक, MPSC यात होणाऱ्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या जागा निघालेल्या आहे, तर या संदर्भात जे जे शिक्षण लागतं आहे त्या शिक्षणाच्या संदर्भातले विषयांची परिपूर्ण तयारी आमच्या क्लासरूम या ठिकाणी करून घेण्यात येते. ठीक आहे. तर भविष्यातही आम्ही याचप्रमाणे एक डायमंड्स जामनेर शहरातनं प्रोड्यूस करणार आहोत की जेणेकरून ते प्रशासकीय सेवेमध्ये आपलं योगदान देऊ शकतील. भविष्यातही याच प्रमाणे आम्ही आमचं कार्य चालू ठेवणार आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.